अरे शंकर, उठ उठ. अरे शंकर, उठ उठ. काय रे, काय झोप चांगली लागली होती आणि तू झोप येतून उठवलं? त्या स्वप्नात अप्सरा आली होती माझ्या. अप्सरा? अरे शेतात झोपत नसतात, चल काम करूया. कामाचं काय यार, दररोजच आपण काम करतो नि, काम झोपू दे थोडा. अरे चल शेतात काम करूया. अरे बघितलं का, हे गावकरी येत आहेत म्हणे. तलाठी साहेब गावामध्ये आले होते. तलाठी साहेब? अरे अनुदान तर आलं नसेल ना आपल्याला तलाठी साहेब म्हणल्यानंतर. अरे तुला झोपेमध्ये अप्सरा आणि तलाठी साहेब आले गावात की अनुदानाचीच आठवण होते. राम 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 राम. ते माझ्या गावात तलाठी आलेत म्हणे. हो तलाठी साहेब गावात आहेत. बरं, ती माझ्या बांधावर जे झाडं येते त्या झाडांची नोंद माझ्या सातबारावर घ्यायला येईल का, घेता येईल का साहेबा म्हणून? अरे शंकर तुला माहित नाही का, पाठीमागे तलाठी साहेब गावामध्ये आले होते आणि त्यांनी आपल्याला ई पीक पाहणी ॲपची माहिती सांगितली होती. त्याद्वारे तू शेतातील झाडाची नोंदणी सातबारावर पीक फऱ्यावर स्वतः करू शकतो. अरे वा, मस्तच ॲप आहे. अजून काय काय घेता येईल आपल्याला त्या ॲपमध्ये? अरे यामध्ये तुला तुझ्या शेतातील रब्बी हंगाम, खरीप हंगाम, यात काय शेतामध्ये लागवड केलेली आहे याचा पीक फेरा सातबारावर नोंदवता येतो. आणि आपल्या शेतामध्ये जलसिंचनाच्या काय सुविधा आहेत, विहीर आहे, तलाव आहे इत्यादीची नोंद करता येते या ॲपद्वारे. मस्तच ॲप आहे की हे. मग माझ्या फोनमध्ये देता का घेऊन मला? ह्या मोबाईलमध्ये नाही, हे असा स्मार्टफोन लागतो आणि तोही अँड्रॉइड 1 GB रॅमचा असावा लागतो. या अँड्रॉइडद्वारे 20 जणांची नोंदणी ॲपद्वारे करता येते. प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पाहणी ॲप डाउनलोड कर. हां करतो. अरे पण मला इमर्जन्सी आहे. काय यार, तुझं हमेशाच कुठली माहिती आली शासनाची आणि माहिती दे म्हणलं तर इमर्जन्सी म्हणतो. अरे गावातील सुशिक्षित मंडळी आहे यासाठी. दे कोणाकडे तरी दे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर ई पीक पाणी टाकायचं. त्यानंतर ई पीक पाणी केल्यानंतर त्याला इन्स्टॉल करायचं. प्ले स्टोअरवर इन्स्टॉल होत आहे. त्यानंतर त्याला ओपन करायचं. ठीक आहे. ओपन केल्यानंतर त्याला लिहिलं आहे दोनदा डावीकडे सरकवा. हे बघ व्यवस्थित, दोनदा त्याला डावीकडे सरकवायचं. दोनदा डावीकडे सरकवलं त्यानंतर त्याला पुढे जा आलाय. त्याला पुढे जावर क्लिक करायचं. दिसतंय का व्यवस्थित? हा तर व्यवस्थित बघ, पुन्हा तुला गाव सांगायचं आहे. त्यानंतर इथं बघ मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर तुला जो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकू शकतो. यानंतर तुला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. ठीक आहे. आपला जिल्हा कोणता आहे? बीड. बीड जिल्हा. आणि तालुका? माजलगाव. माजलगाव तालुका. गाव कुठलं आपला? आपलं गाव सोन्नाथडी. सोन्नाथडी. ठीक आहे. ही माहिती भरल्यानंतर तुला आता पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर काय येतात इथं, तुला तुझं नाव, मधलं नाव, आडनाव किंवा गट नंबरद्वारे सुद्धा तुला माहिती सर्च करता येते. आपल्या सोनातडी शिवाय गट नंबर मला माहित नाही. पण अरे काय चिंता करू नको, तुझं नाव तर माहिती आहे. तुला नाव माहिती आहे? वडिलाचं नाव माहिती आहे का? वडिलाचं माहिती आहे. ठीक आहे ठीक आहे, मग काय चिंता करू नको. तुझं नाव सुद्धा टाकता येते. तुझं वडिलाचं नाव नुसार तरी सर्च होते. आडनाव टाकलं तरी सर्च होते. किंवा जो आपला खाते नंबर आहे, खाते नंबर कोणता? बँकेचा नाही, आठचा खाते नंबर. आठचा खाते नंबर टाकून सुद्धा तुला सर्च करता येते. तर त्यामुळे तू तुझं नाव सांग. चंद्रसेन आहे का? चंद्रसेन नाव टाकलं. चंद्रसेन. हा बघ आलं हे. आला. तुझा खाते नंबर आलाय. ठीक आहे. आता तू जो मोबाईल नंबर टाकला होता त्या मोबाईल नंबरवर तुला 4 अंकी कोड येईल. तो SMS द्वारा येईल लगेच. दिसतंय का कोड आलेला? हो दिसतंय ना. हा तर तो 4 अंकी किती आहे? 3067. तो 4 अंकी कोड टाकला आपण तर लगेच पुढे जा करायचं. ठीक आहे. सबमिट करायचं. हा आता बघ आता काय आलाय. आता तुला 6 मेनू दिसत आहेत. 6 मेनू आले आपले. बघ परिचय, पिकाची माहिती, त्यानंतर कायमफळ, बाळावरची झांदे झाडे, त्यानंतर इथं अपलोड आणि पिकाची माहिती मिळव. आले का बरोबर? दिसत का सगळे? हे मुख्य मेनू आहेत आपले. आता आतापर्यंत आपण माहिती भरली. आता हे मुख्य मेनू एक एक भरायचं. आता काय सोपं आहे, टेन्शन घेऊ नको तू. हा तर पहिलं परिचय बघायचं. परिचय मध्ये जसं तुमचा फेसबुक व्हॉट्सअप तुम्ही प्रोफाईल करता त्याच पद्धतीनं हे परिचय आहे. आता पहिला ऑप्शन दिसतंय का यात? दिसतंय ना. काय तिथं फोटो अपलोड करायचा आहे? फोटो आहे का? फोटो नाही. आता आणू घेऊन घेऊन येऊ का? अरे येड्या फोटो तो नाही, पासपोर्टचा घरी आहे ना. तुम्हाला इथं तुमच्या मोबाईल मध्ये गॅलरी मध्ये फोटो काढता तुम्ही, त्यातला सुद्धा घेता येतो. माझ्याकडे पण साधा फोन आहे ना. साधा फोन नाही, हा फोन मधला घ्यायचा गॅलरी मधला. किंवा चिंता करू नको, तू लगेच तुझा फोटो निघते. इथं एक कॅमेरा दिलाय. हा थांब तिथं चांगला घे. हो हो. हा लगेच भाई बघ इथं राईटचं चिन्ह आल्यानंतर त्याला क्लिक करायचं आणि क्रॉप करून तिथं फोटो टाकायचं. हे बघ दिसला का तुझा फोटो? दिसला. मग
गोरा निघाला तू, आता फोटो हे केलं, इथं स्त्री किंवा पुरुष निवडायचा आहे? पुरुष आहे. पुरुष आहे का? पुरुष आहे. इथं पुरुष निवडलाय, ठीक आहे. इथं तुझी माहिती पहिलेच भरली आहे, काय नाव आणि तुझा मोबाईल नंबर आलाय पहिले, आता सबमिट करायचं. सबमिट केलं? हा, आता हे सबमिट केलं. मागे पुढे तर काहीच सरकत नाही रे. अरे पहिले सबमिट करू दे ना. सबमिट केलं, डाव्या कोपऱ्यात होमची बटन दिसत आहे का? हा, होम लिहिलेलं दिसत आहे. त्या होमवर जायचं, आपण माहिती भरू आता पिकाची. खाते नंबर आलाय, त्यानंतर इथं गट नंबर ऑफ आलाय, फक्त क्लिक करायचं. ठीक आहे, दिसतंय का हे? दिसतंय ना, गट नंबर. ठीक आहे, त्यानंतर तुझं हे क्षेत्र आपोआप येतं, इथं सगळं डाटा इथं फीड केलाय. क्षेत्र आलं, त्यानंतर इथं काय निवडायचं तुला? आता हंगाम निवडायचा आहे रब्बी. हा, आता कुठला चालू आहे? रब्बी हंगाम चालू आहे. पावसाळ्यात कुठला असतो? खरीप. आणि उन्हाळ्यात उन्हाळी. तिन्ही हंगामात तुला करायचं आहे. तुला निर्भेळ आहे का मिश्र पीक आहे? काय असतं इथे? अरे निर्भेळ पीक म्हणजे एका क्षेत्रावर एकच पीक असतो, आणि मिश्र पीक म्हणजे एका क्षेत्रावर एकाच वेळी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पीक. समजला आता? संपूर्ण वर्षात काय करशील तू? जो ऊस आहे आपला, ऊस तो संपूर्ण वर्षात 12 महिन्याचे येणारचे पीक क्षेत्र. आता इथं आपण भरपूर पिकाचे नाव दिले आहेत, त्यापैकी गव्हाचं पीक निवडलं. ठीक आहे, क्षेत्र टाकायचं आहे. आता तुझ्याकडे इथं तुझ्या नावात किती जमीन आहे? 4 एकर आहे. हा, 4 एकर पैकी गहू किती केला? आता 1 एकर गहू केला. 1 एकर गहू आहे. आता याला पाणी कशाने देतो तू? पाणी माझी विहीर आहे ना. कुठे आहे विहीर? ही समोर इथं. ओके ओके, विहीर आहे. हा, तर मग ते विहिरीचं पाणी, ठीक आहे, ठिबक नाही देतो की कशाने देतो? प्रवाही सिंचन. प्रवाही प्रवाही नेतो. ठीक आहे, त्यानंतर आता मुख्य आता याचा फोटो घ्यायचा आहे. हे तुमचं झाड आहे? कसं झाड आहे? ते बदामाचं झाड आहे. ओके, बदामाचं झाड. इकडे बघ, इथं भरपूर झाडाचे नाव दिलेले आहेत. तिथं बदामाचं झाड सिलेक्ट करायचं. ठीक आहे, झाडाची संख्या टाकायची. किती झाड आहेत? एकच आहे. ठीक आहे, एक झाड. ठीक आहे, त्यानंतर याचा फोटो घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर इथून बाहेर पडायचा ऍप मधून, तर उजव्या कोपऱ्यामध्ये एक लाल याची हे दिसत आहे, एरो, लाल एरो दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. आम्ही सुद्धा ई पीक पाहणी ऍप डाउनलोड करून माहिती भरलेली आहे, तुम्ही सुद्धा करा.